नमस्कार, माझं नाव वेदार्थ देशपांडे। नेलडा या आपल्या लाडक्या संस्थेचा मी एक स्वयंसेवक आहे। जसं आपल्याला माहिती आहे, गेली 4.5 वर्ष नेलडा हनुमान टेकडीवर झाडं लावणं आणि जगवण्याचं काम करत आहे। या सगळ्या कामामध्ये पुणेवासियांचं आणि तुमच्या सगळ्यांचं जे सहकार्य लाभलं त्यासाठी मी खरंच आभारी आहे। हेच सहकार्य आम्हाला आणखी पुढेही लागणार आहे आणि त्याबाबत आवाहन करण्यासाठीच मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे। बऱ्याच वेळा असं होतं की लोक झाडं लावतात पण त्यांना जगवणं विसरून जातात। सी, झाडं लावणं हे ॲक्च्युली 5% काम आहे, पण 95% काम हे ॲक्च्युली त्या झाडांना 5 वर्ष जगवणं आहे। आपण हनुमान टेकडीवर ऑलमोस्ट 1300 जास्त झाडं लावली आहेत, ज्याची गेली 4.5 वर्ष आपण निगा राखतो आहे, आणि ती निगा राखण्यासाठी झाडं लावण्यासोबत त्यांना वर्षभर नीट पाणी मिळतं आहे की नाही बघणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। आता उन्हाळा येतो आहे, त्यामुळे दर आठवड्याला झाडांना पाणी देणं हे खूप महत्त्वाचं टास्क आपल्यासमोर आहे। आणि अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये आपल्यासोबत खूप लोक असतात, पण उन्हाळ्यामध्ये आपलं मनुष्यबळ कमी पडतं। नेलडाची सगळी टीम तर असतेच, पण तुमच्या सगळ्यांचं सहकार्य तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की येत्या 5 महिन्यांमध्ये म्हणजे जानेवारी टू मे या महिन्यांमध्ये दर रविवारी सकाळी हनुमान टेकडीवर आम्हाला तुमची खूप गरज आहे। त्यामुळे तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही थोडासा वेळ, आठवड्यातनं 2 रविवार तरी जर हनुमान टेकडीवर येऊन झाडांना पाणी देण्याचं काम करणं शक्य तुम्हाला असेल तर त्याची नेलडाला खूप मदत होईल। फक्त सकाळी 2 तास, रविवारी सकाळी 8 वाजता तुम्ही आले तर तुम्हाला नॉट ओनली हनुमान टेकडीचा छान निसर्गचा आनंद घेता येईल, पण एक चांगलं कामसुद्धा तुमच्या हातनं होईल। त्यामुळे आज एक हे छोटंसं आवाहन मला तुम्हाला करायचं आहे की येत्या 5 महिन्यांमध्ये जर तुम्ही आणि तुमचे प्रियजन नेलडाला सपोर्ट तुम्ही केला हनुमान टेकडीवर झाडांना पाणी घालण्यामध्ये, तर त्याचा सगळ्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना पुण्याला नक्कीच खूप आहे। तुम्हाला जर ह्याविषयी काही माहिती पाहिजे असेल तर प्लीज आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा किंवा तुम्ही आम्हाला फोनसुद्धा करू शकता। दर रविवारी मी किंवा आमच्या टीममधला कोणीतरी तिथं नेहमी असणारच आहे, आणि येत्या रविवारपासून तुम्ही तिथं असाल अशी मी आशा करतो। धन्यवाद।